नगर नगर पंचायत प्रशासकाच्या दुर्लक्षितपणामुळे श्रीच्या विसर्जन मिरवणुकीच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत। विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे नगर पंचायतीकडून बुजवण्यात येतात, परंतु यंदा नगर पंचायतीच्या प्रशासकाने याकडे दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे निर्विघ्न मिरवणुका पार पडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। श्रीच्या मिरवणूक मार्गावर 2 ते 5 ट्रॅक्टर मुरूम टाकला आणि लाखोचे बिले नगरपंचायतीच्या प्रशासकाने लाटली असावी असा आरोपच आता शिवसैनिक आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। दादा, आता तुम्ही या रस्त्याने आले, गणेश विसर्जन मिरवणुकीचा रस्ता आहे, नगरपंचायतीचं नियोजन आणि रस्त्याच्या डागडुजीबद्दल तुम्ही काय सांगता? रस्त्याच्या डागडुजीकडे लक्षच नाही। नगरपंचायत प्रशासक असल्यामुळं माजी नगरसेवकांनी काही याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, पण त्या पद्धतीनं काही लक्ष दिलं नसल्यामुळं नगरपंचायत प्रशासकाचा मनमानी कारभार, कुठल्या तरी एका गुत्तेदाराला काय पूर्ण याच्यापर्यंत काय 5 फीट टाकल्या असतील की नाही, जे सगळे खड्डे जसे आहेत तसेच आहेत सगळे, आणि ह्या गोष्टी बरोबर नाहीत। विसर्जनाचा पूर्ण रस्ता स्त्रीच्या मूर्तीला थोडाही काही धक्का लावू देऊ नये। धक्का लागला थोडंसं तर ट्रॅक्टर इकडे तिकडे झालं तर स्त्रीच्या मूर्तीचं एक विटंबना होऊ नये, या कारणे नगरपंचायत दरवर्षी एकदम हा रस्ता निदान म्हणजे पूर्ण अखंड सगळा चांगला नाही झाला तरी रस्त्याच्या खड्ड्याची डागडुगी झालीच पाहिजे, आणि करणार म्हणून असं सदरील इथल्या प्रशासकानं आम्हाला असं आश्वासित केलं होतं, त्यामुळं आम्ही थोडंसं करतील म्हणून विश्वास केला, पण काही नाही, जे आहे ते काय म्हणतात ते पुढं पाठ आणि मागं सपाट हीच अवस्था झाली। बरं, आणि या विसर्जनाच्या दिवशी स्वच्छता कर्मचारी सगळे संपावर गेलेले आहेत आणि गावात घाण तशीच आहे। गावामध्ये घाण तर आहेच बघा, घाणीच्या बाबतीमध्ये मागच्या वेळेस तुम्हाला बोललो होतो मी, एक आजचा दिवस टळल्यानंतर उद्यापासून त्या घाणीचे जे गुत्तेदार सदरील गुत्तेदार आहेत त्यांना, बाकी इतर कोणी असतील नसतील, पण मी स्वतः धारेवर धरून त्यांना विचारणा करणार आहे की नेमकं टेंडर कशाचं घेता तुम्ही, गावात फिरायचं का घाण कचरा उचलायचं। घनकचऱ्याचं बघा गेलं तर खूप म्हणजे खूपच बिकट परिस्थिती आहे, आणि आजच्या दिवशी तरी या सगळ्या रस्त्याची डागडुगी करायला पाहिजे होती व्यवस्थित, या रस्त्यांनी पण बघा ना आता सगळी घाण आहे सगळी, काय बोलायचं त्याला। हिमायतनगर शहरामध्ये दरवर्षी गणेश उत्सव होत असतो, गणेश उत्सव होत असताना एक शांतता समितीची बैठक होते पोलीस स्टेशनमध्ये, त्या बैठकीमध्ये महसूलचे अधिकारी, नगर परिषदेचे अधिकारी, सगळे पत्रकार बंधू व गावातील नागरिक व गणेश मंडळाचे सदस्य अशी सर्वांची बैठक होती। त्या बैठकीमध्ये गावाचे काही विषय मांडतात, त्याच्यामध्ये एक ठराव घेतला जातो नगरपंचायतमार्फत, जो ठराव घेतात त्या ठरावामध्ये एक इस्टिमेंट तयार केलं जातं स्थानिक निधीतून आणि एक तत्काळ निधी म्हणून असा इस्टिमेंट तयार केला जातो, त्याच्यामध्ये माझ्या मते कमीत कमी 50 ते 100 ट्रीपचा मुरूम असं टाकण्याचं इस्टिमेंट, त्याच्यामध्ये गिट्टी असेल चुरी असेल जो काही असेल त्याच्यामध्ये त्या इस्टिमेंटमध्ये तयार केलं जातं, जसं की लाईट लावतात त्या लाईटचंसुद्धा त्याचा खर्च दाखवला जातो, पण नगर प्रशासन सध्याला प्रशासक लागू असल्यामुळे जाणून बुजून कोणी याची चौकशी करणार नाही या हेतूतून आज त्यांनी जवळपास 4 ते 5 ट्रीप टाकून थातुरमातूर करण्याचं काम जे केलेलं आहे ते कुठेतरी जनतेच्या लक्षात यावं, जे त्यांनी धुळफेक करत आहेत जनतेच्या डोळ्यात ते आपल्या पत्रकारीच्या माध्यमातून आपण जनतेसमोर आणावी एवढीच माझी इच्छा आहे। जसं आम्ही या रस्त्याने येत होतो आमच्या लक्षात आलं जे की 1500 ट्रीपचं जे यायला इस्टिमेंट असेल किंवा काही याची तयार तरतूद असेल त्या तरतूदप्रमाणे फक्त 4 ते 5 ट्रीप टाकल्या असा माझा आरोपच समजा तुम्ही, त्यामध्ये जवळपास अर्धे खरडे तसेच आहेत। एखादी जर घटना घडली तर सर्वप्रथम मूर्तीची जर विटंबना झाली तर याला प्रशासनच जबाबदार राहणार, त्यानंतर जेव्हा आम्ही इथं विसर्जनाच्या ठिकाणी आलो, या विसर्जनाच्या ठिकाणी आलो असता दरवर्षी जीवरक्षक म्हणून एक समिती असते, ती समिती इथे येते आणि त्याच्यामार्फत एखादी जीवितहानी जर झाली किंवा एखादं काही दुर्घटना घडली तर ती समिती अग्रेसर राहून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते, अशी जर दुर्दैवी घटना घडली तर याला सर्वस्वी जबाबदार नगर प्रशासन राहील असं मी सांगतो तुम्हाला। एकूणच सर्व प्रकार पाहता गणेश भक्तामध्ये नगरपंचायतीबाबत नाराजीचा सूर उमटत आहे। गोविंद गोडशेलवार, हिमायतनगर, नांदेड।